नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये, ज्वारी खुडाय चालू आहे, पाणी प्यायला भरून ठेवावं म्हणलं, घागरीने एक घागरीने एक हांडा भरून ठेवायचा, कॅन पण हाय भरलेलं, मकाला पाणी चालू आहे, कालच्या सऱ्या भिजल्या होत्या, 4:30 वाजता येऊन पै बदलला, कोरड्या सऱ्यामध्ये लावलाय, काय आल्यात कडीला काकऱ्या, 6:30 वाजले तर प्यायला पाणी भरून ठेवायचं आधी, पुन्हा ते का कडीला काकऱ्या बंद करायच्या, कोरड्या काकऱ्यामध्ये चलते पाणी, 8 वाजता लाईट जाते आहे तर भिजते, पुन्हा येऊन राहिलेली ज्वारी खुडून घ्यायची, चकूच्या बाबा झाडाली पण पाणी सोडायचं आहे, बारीक बारीक चकू लागलेले 3 झाडं आहेत, इथं 2 आहेत, खाल्या बांधाला 1 आहे, आंब्याचा पण झाडाला सोडायचं पाणी, आणि घागर भरत हंड्यामध्ये सोडायचं पाणी, भरलं पाणी प्यायला तर काकऱ्या कडीला आलेल्या बुजायच्या, ठिबकचे ते वायसर आहेत त्याचे तर काटके खावायच्या, माझी पाणी बंद होत आहे, एक काकडी कडाला आलेली करतो बंद, आणि वरणामध्ये पाणी साचते, आली कडाला काकडी, गाई बैलांसाठी हौद भरून ठेवले, रस्त्याच्या खालून एक हौद आहे, वर एक आहे, पाणी संपलं होतं याच्यातलं, दररोज सकाळी भरून ठेवतो आहे आहोत, आला भरत आता आहोत, करायची तुटी बंद, इथं पण तुटी काढलेली आहे, आला भरत आहोत, बर गाई जनावर ती पाणी प्यायला येतात शिळ्या, ती दररोज भरून ठेवा लागते, साडेसात वाजले, 8 वाजता तर लाईट जाते आहे, वरी पण काकऱ्या भिजत आल्या असत्या, हौद भरला की जायचं वरी, खाण्याची कणसाठी जाऊन नानाने आणले होते, खाली केले जायला होता बैलगाडी घेऊन, थोडे राईट कंस टोपलेट टाकतो मध्ये, पोते घ्यायचं कंस गाडीमध्ये टाकायला, झोपली बंगलरच्या पैपन येऊन हातरले, आता 6 चिमण्या येऊन जोडायच्या, 1 लाईन जुळली, 2 लाईनी जोडायच्या होत्या, 1 लाईनीचे राहिले तर इथं जुडून येऊन हातरले, पहिले चिमण्या 6 चिमण्या आता घ्यायच्या जुडून, 6 × 2 = 12 आहेत, 1 लाईनला 6 बसल्यात चिमण्या, आता 7 पैप हातरले, खत जोडायला चालू, जोडले मकाला पिंकलर, 12 चिमण्या जोडल्या, आता सकाळी 4:30 ला येऊन चालू करायचं, 1 पाईपावर 1 चिमणी टाकली, मधलं अंतर 2 पाईपास ठेवलेलं आहे, 40 फूट अंतर ठेवलं आहे दोन्ही लाईनीच्या मधलं, करे सकाळी येऊन चालू,